लातूरच्या हासोरी उस्तुरी भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। लातूरच्या हासोरी इथे नायब तहसीलदार आणि तलाठी यांना संतप्त नागरिकांनी घातला घेराव। भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत असतानाही प्रशासन उदासीन असल्याचा आरोप। पालघरमध्ये कष्टकरी संघटनेचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावरती मोर्चा। मोर्टो कार्लो या कंपनीने डहाणूमधील साखर डॅममधून अवैधरित्या माती उत्खनन केल्याचा केला आरोप। धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील प्राध्यापकांचे 4 महिन्यांपासून पगार नाहीत। रुग्णालयातील प्राध्यापक डॉक्टर आक्रमक। राज्य सरकारला 6 दिवसांचा अल्टिमेटम, कामबंद आंदोलनाचा दिला इशारा। बीडच्या गेवराई तालुक्यातील वाळू माफियांवरती कारवाई। गोदापत्रामधून 2000 ब्रास वाळूचा साठा जप्त। भंडारामध्ये रेल्वे प्रवाशांची लुटमार करणाऱ्या 3 महिला चोरांना भंडारा रोड रेल्वे पोलिसांनी पकडलं। या प्रकरणामध्ये रेल्वे पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून तिघांना केली अटक। वर्ध्याच्या समुद्रपूरमध्ये बनावट पोलिसांचं रॅकेट, रस्त्यावरती नागरिकांना लुटण्यामध्ये आंतरराज्य टोळीचा समावेश। वयोवृद्धांना टार्गेट करत अंगावरचे दागिने पळवणारे ताब्यात। श्रीरामपूर शहरामध्ये डोक्यामध्ये फरशी घालून युवकाची निर्घृण हत्या। नॉर्दर्न ब्रांच परिसरातली घटना, तरुणाच्या हत्येचं कारण स्पष्ट। भाईंदर पश्चिमेला उत्तन पालखाडी या परिसरामध्ये बिबट्याचा वावर। सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण। कोल्हापुरात पावसाची जोरदार हजेरी, दुपारनंतर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।